नमस्कार मित्रांनो, आत्ता आपण विराणी येथे म्हणजे जवळपास पेणपासून 4 ते 5 किलोमीटर अंतर आहे आणि डोंगर माथ्यावर येऊन आपण हा पोपटीचा आनंद घेतो आहे. आता पाहिलं तर आपण काय केलं आहे, डब्यामध्ये मटार टाकलेले आहे, वालाचे शेंगा टाकलेले आहेत, चिकन टाकलं आहे, अंडी, बटाटी आणि कांदा आपण वाटण भरून टाकलेला आहे आणि हे सगळं त्या डब्यामध्ये टाकल्यानंतर तो डबा आपण मध्यभागी ठेवला आहे आणि त्याच्या भोवताली आगीसाठी लाकडं रचलेली आहेत. त्या लाकडांना आपण आग लावून जवळपास 10 ते 15 मिनटं झालेली आहेत. अजून एक 25 ते 30 मिनटानंतर आपली ही पोपटी तयार होणार आहे आणि आत्ता इथे पाहिलं तर पूर्ण असं गार वारा सुटलेला आहे आणि आत्ता रात्रीचे 12 वाजलेले आहेत. आपण काय केलेलं आहे की संकष्टी आज होती, जी संकष्टी होती त्याचा उपवास वगैरे सोडलंय, त्याच्यानंतर रात्री 12 खायचं या उद्देशाने आपण इथे 12:30 दरम्यान आपली पोपटी तयार होते. आता आपण पुढे जाऊया, थोडंसं आपल्याला माहिती सांगते प्रसाद दादा, बघूया. तर हा जो आपल्याला प्रकार दिसतोय पोपटी, पोपटी हा प्रकार प्रामुख्याने रायगड विभागातच जास्त आढळतो. तर रायगड विभागात मध्ये म्हणजे जसं बघितलं तर रायगड जिल्ह्यामध्ये अलिबाग, पेण, पनवेल या तालुक्यांमध्ये हा पोपटी हा प्रकार जास्त प्रमाणात आढळतो. तर पोपटी विशेषतः आपण मडक्यामध्ये करतो. काही कारणास्तव आज आपल्याला इथे या काय पत्राच्या डब्यामध्ये पोपटी करायला लागत आहे, पण तरी ते जे आपण बोलतो की इनर बॉइल्ड होतं त्याच्यामुळे ते चिकन इतकं व्यवस्थित लागतं, त्यात थोडी अंडीही टाकलेली आहेत. इथे एक विशिष्ट प्रकारचा पाला इथे वापरतात, भांबरुडीचा पाला असं त्याला म्हणतात. तो पालामुळे त्याला एक विशिष्ट प्रकारचा सुवास येतो, त्याच्यामुळे ते चिकन इतकं चांगलं होतं की आपण सगळे त्याचा आस्वाद घ्यायला असुसलेले असतो. आपण थोड्या वेळात ते खाऊन त्याचा आस्वाद घेऊच या, तिथपर्यंत आपण इथली थंडी अनुभवूया. आता तुम्ही पाहिलं की हे